अनुसया आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रोडक्शन हाऊसला आज 3 वर्ष पूर्ण होत आहे. या 3 वर्षात बरेच खाचखळगे बघितलेत, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आणि या सर्वांचा अनुभव म्हणून आज एक ठराविक उंचीवर अनुसया आर्ट्स पोहोचली आहे. अनुसया आर्ट्सच्या जन्मापासूनच मी या संपूर्ण टीमला ओळखतो. यांच्याबरोबर विविध सिनेमांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा काही उपक्रमांमध्ये मी यांच्यासोबत राहिलेलो आहे. आज अनुसया आर्ट्सचे माझ्या माहितीप्रमाणे 25 ते 30 शॉर्ट फिल्म्स तरी बनवलेल्या आहेत, काही ॲड फिल्म्स आहेत, काही डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत. या सर्वांना राज्यस्तरीय पातळीवर नावाजलं गेलेलं आहे, ॲवॉर्ड मिळालेले आहेत आणि काही ठिकाणी नामांकन झालेलं आहे. आता मला वाटतं भविष्यामध्ये काही फीचर फिल्म्ससुद्धा अनुसया आर्ट्सतर्फे बनवण्यात येत आहेत. मी अनुसया आर्ट्सला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजपर्यंत त्यांनी जे काही केलं, जी मेहनत केली, त्यासाठी मी त्यांना खरं म्हणजे धन्यवाद पण देतो. एक वेगळ्या पद्धतीने ही सगळी टीम एकत्र आली, वेगवेगळे विषय यांनी हाताळले आणि जनतेसमोर सादर केले. ज्या काळामध्ये सिने इंडस्ट्रीमध्ये, सिनेविश्वामध्ये बऱ्याचशा तरुण मुलांना वेगवेगळ्या कारणांमुळे डावललं जात होतं, त्यावेळेला एक समांतर व्यवस्था निर्माण करण्याचं काम अनुसया आर्ट्सने केलं आणि हे फार महत्त्वाचं होतं मित्रांनो. त्या काळात ही फार गरज होती आणि ह्या पूर्ण टीमने फार क्रिएटिव्ह टीम मेंबर आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये दिग्दर्शक आहेत, स्वतः अभिनेते आहेत, याच्यामध्ये एडिटर्स आहेत, याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला म्युझिशियन आहेत, स्वतः गायक आहेत. फिल्म मेकिंग हा एक खूप मोठा विषय आहे आणि या सर्व मोठ्या विषयाला, या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या छोट्या जी काही क्रिएटिव्हिटी आहे, या सर्वांना न्याय देणारी ही पूर्ण टीम आहे. त्यामुळे मी नेहमी यांच्या पाठीशी म्हणणार नाही, मी यांच्या सोबत उभा राहिलो आहे, याच्या पुढेही राहील. अनुसया आर्ट्सच्या संपूर्ण टीमला खूप खूप सदिच्छा. यापुढे नवनवीन विषयांवर फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, ॲड फिल्म्स येत राहो आणि या सर्वांमध्ये मी पण तुमच्याबरोबर राहू ही इच्छा व्यक्त करतो. ऑल द बेस्ट टू अनुसया आर्ट्स.